राज्यातील उपहारगृह आणि दुकानांच्या वेळा वाढवणार, 22 ऑक्टोबरपासून अम्युजमेंट पार्क सुद्धा सुरू होणार, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय। ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी, पोलिसांची पूर्वपरवानगी घेऊन मिरवणूक काढता येणार, कोरोना नियमांचं पालन बंधनकारक। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कांचनगिरींनी घेतली राज ठाकरेंची भेट, अयोध्येत येण्याचं दिलं निमंत्रण, उत्तर भारतीयांनी मुंबईत बिंधास्त राहावं, कांचनगिरींचा सल्ला। भाजपचे नगरसेवक दिवाळीनंतर शिवसेनेत करणार प्रवेश, शिवसेनेच्या यशवंत जाधव यांचा मोठा गौप्यस्फोट। मुंबईच्या ॲट्रिया मॉलमधील रेस्टोबार टॅपला भारतीय पोशाखाबाबत फतवा, सामच्या वृत्ताची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून दखल, मध्यस्थीनंतर हॉटेलनं मागितली माफी। औरंगाबादमधील प्राध्यापक राजन शिंदेंच्या हत्येचं गूढ उकललं, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, हत्येसाठी वापरलेला चाकू आणि डंबेल हस्तगत। बाबा राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा, पंचकुला सीबीआय कोर्टानं 19 वर्षानंतर दिला निकाल, डेरा मॅनेजरच्या हत्येचा राम रहीमवर आरोप।